स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा. आणि आज आहे 10वीचा रिझल्ट, म्हणजे स्टेटचा नाही तर सीबीएसईचा रिझल्ट आहे. आणि आमचा कबीर आहे यावर्षी 10वीला आणि सीबीएसईला आहे. पहिलं त्याचं स्टेट होतं, स्टेटमधून आम्ही त्याला सीबीएसईमध्ये टाकलं 7वीनंतर. तर त्याच्या डोक्यात तसंही भेसळ खूप झालीच होती, पण असो आता बघू त्यांनी किती कव्हर केलं किती नाही केलं कव्हर. आणि मला एवढ्या पर्सेंटेजची त्याची अपेक्षा नाही आहे, कारण की त्याने बिलकुल अभ्यास नाही केला. आता बघू किती पर्सेंटेज भेटते त्याला. मी त्याला खूपदा सांगायची का अभ्यास खूप करावा लागतो. जेव्हा आपण हे करतो 10वीला जातो तेव्हा आपलं बोलणं आई वडील जे बोलतात ते मुलं किती सिरियसली घेतात हे रिझल्टमधूनच पडतं, नाही का? तर आता त्याचा रिझल्ट काय लागला तुम्ही बघा, आणि रिझल्ट लागण्याच्या आधीची उत्सुकता आमची कशी होती काय होती ते पण बघा तुम्ही. आणि त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन तुम्ही बघा ना त्याचं कसं होतं. तर चला आता दाखवते आम्ही जेव्हा रिझल्ट चालू होता तेव्हा. आज 10वीचा सीबीएसईचा रिझल्ट लागला आहे आणि कबीरचे मार्क्स आम्ही आता बघत आहे किती येत आहेत हे बघा. आणि आता बघू हार्टबीट कसं वाटू राहिलं तुला. काहीच नाही. हा हा हा. 75 कमी भेटले तर हा खूप कमी, म्हणजे बोलणे खाणार आहे हा, कारण की याने बिलकुल अभ्यास नाही केला. अभ्यास बिलकुल नाही केला आहे. आता रिॲक्शन बघू आपण याची. मी पाहते गट 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 मम्मी रिएक्शन रिएक्शन मम्मी रिएक्शन मम्मी मम्मी हे पाय इकडे पाय. हा जो सब्जेक्ट आहे ना त्याच्या रिप्लेस करू शकतो आपण. 80 भेटले तुला टेक्निकल मध्ये. पा गाईज किती मार्क्स भेटले. तर आता इथं आम्ही त्याचे मार्क्स बघत आहे कशात. मला तर पहिले वेळेवर माहीत पडलं, 1 वाजता माहीत पडलं की याचा रिझल्ट आज आहे म्हणून. आणि बघा मी रिझल्ट सगळे मार्क्स चेक करत आहो. खरंच गॅरंटी नव्हती याची एवढे मार्क्स भेटणार म्हणून त्याला, पण मिळाले. आणि थोडंसं माझं तरी हे झालं, थोडंसं मन थोडंसं उदास झालं. ठीक आहे, मार्क बरे भेटले. आता किती भेटले तुम्हाला सांगते. सांगते तुम्हाला कबीरला किती पर्सेंटेज भेटले. आणि त्यांना तर आनंद झालाच म्हणा, कारण की त्यांनाही अपेक्षा नव्हती. कबीर अभ्यास करायचा पण एवढा नाही करायचा. शाळेतून बस त्याने जेवढे त्याला मार्क्स मिळाले त्याच्या टीचरचे श्रेय म्हणते मी, कारण का त्याच्या टीचरने खूप शाळेमध्ये मेहनत घेतली मुलांवर. कारण का हा घरी बिलकुल अभ्यास नाही करायचा. शाळेतून आला तर डे बोर्डिंग होतं, त्यामुळे शाळेतून आला आणि आला का बस थकून जायचा आणि झोपून जायचा. एखादा घंटा केला तर अभ्यास करायचा, नाही तर तोही एवढा नाही करायचा. ते मी बोलायची म्हणून थोडा अभ्यास करत होता तो. 1.5 घंटा करायचा अभ्यास, बस तेवढा अभ्यास करायचा. बाकी जोही अभ्यास केला असेल त्यांनी त्याच्या सरांचे खरंच खूप श्रेय समजते मी, की त्यांनी एवढं कव्हर करून दिलं. कारण का घरी मुलं किती सांगितलं तरी करायचे नाही. आणि त्याला ट्युशन त्याच्या शाळेमध्ये अलाव नव्हती कोणत्या सब्जेक्टची, तरी मी त्याला एका मॅथ्सची ट्युशन लावली होती. कबीरला कोणत्या सब्जेक्टची ट्युशन नव्हती, फक्त मॅथ्सची ट्युशन लावली होती त्याला मी. कारण का त्याच्या शाळेचा टायमिंग एवढा होता की त्याला ट्युशनला बाकी वेळ नव्हता. तर मग शाळेवाल्यांना माहीत नसताना मी त्याला फक्त एक ट्युशन मॅथ्सची लावली, ती पण 1 घंटा जायचा घराजवळ लावली. कोणत्याही मोठ्या अकॅडमीमध्ये मी त्याला ट्युशन नव्हती लावली. ट्युशनही मी त्याला ऑगस्टमध्ये लावली होती 10वीची. बऱ्याच जणी उन्हाळ्यात लावतात, पण मी ऑगस्टमध्ये लावली होती, कारण त्याला मॅथ्स थोडंसं हार्ड जात होतं. आणि त्यामुळं मग मी मॅथ्सची ट्युशन त्याला लावली होती, ते पण घराजवळच होती ट्युशन. तर तो अभ्यास आणि ट्युशनच्या टीचरचा अभ्यास आणि शाळेतले टीचरचा अभ्यास, त्या दोघांनी मुलांवर खरंच खूप मेहनत घेतली. कारण का घरी किती सांगत होतो तो लक्ष नव्हतं देत. शाळेत जे करून घ्यायचे, शाळेत जे एक्झाम झाल्या, बस त्या एक्झाममध्येच जे तो शिकला असेल त्याच्यावरच त्याने त्याचे पेपर दिले. अक्षरशः रिझल्ट जेव्हा पेपरसुद्धा चालू होते ना, तेव्हा पण त्याचा अभ्यास तेवढाच असायचा. 1.5-2 घंटे त्याच्यावर अभ्यास नाही करायचा. त्याने फक्त मॅथ्स या सब्जेक्टचा अभ्यास भरपूर केला तरी, आणि त्याचा मॅथ्सचा पेपरही खूप चांगला गेला होता. तर म्हणून त्याला थोडासा डाऊट होता का बा आपला पेपरमध्ये एवढे मार्क्स आपल्याला कमी कसे पडले. मॅथ्समध्ये सगळ्या सब्जेक्टमध्ये त्याला चांगले मार्क्स मिळाले, मॅथ्समध्ये त्याला कमी पडले. तर म्हणून तो मॅथ्सचा पेपर एक रिचेकिंगला टाकत आहे.
रिचेकिंगची माहिती कोणाला माहीत असेल तर मला असं, आता प्रत्येक वेळेस नियम चेंज होतात, आता काही नवीन अजून नियम झाले का म्हणून तुम्हाला विचारत आहे मी. कमेंटमध्ये मला सांगा ना कुणी जर रिचेकिंगचा हे केला असेल, फॉर्म टाकला असेल तर त्याला पण आता उद्या शाळेत जाणार आणि शाळेमध्ये रिचेकिंगचा फॉर्म शाळेतून जाऊन भरावं लागते म्हणे, तर मग आता बघू उद्या शाळेत जाणार तर ऑनलाईन पण भरता येतो का नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण का ट्राय केलं पण काही जमत नव्हतं आणि काही दिसलं पण नाही. तर त्यामुळे जर कोणी शाळेत कोणी म्हणतं मला काही शाळेत जाऊन करावं लागतं रिचेकिंगचं, तर मग तिथे जाऊन करेल. आता उद्या शाळेत जाऊ त्याच्यात, तो म्हणतो मी मार्कलिस्ट घ्यायला पण शाळेत येत नाही, मला टीचरची भीती वाटत आहे की टीचर कल्ला करण काय करा, तर त्याला टीचरची खूप भीती वाटत आहे म्हणून. आणि त्याला 77% मिळाले आहे, 77% 77% मिळाले आहे, ठीकठाक मिळाले, चांगले मिळाले. बस आता पुढचा त्याला काय करायचं काय नाही तोच ठरवणार आहे, आम्ही त्याला जे करायचं तो ते करण म्हणून आम्ही कोणची जबरदस्ती नाही करण, तुला काय करायचं काय नाही तर तोच ठरवून त्याला काय करायचं आहे, तर आम्ही फक्त त्याला जे करण त्याला प्रोत्साहन देऊ. तर असे मार्क्स मिळाले त्याला 77% आणि ठीक मिळाले, ठीकठाक मिळाले, एकदम चांगले नाही आणि एकदम खराब पण नाही, तर ठीकठाक अभ्यास केला तर ठीकठाकच पर्सेंटेज मिळणार आहे, चांगला गेला तर चांगले मिळाले असते. आता बस एक पेपर रिचेकिंगला टाकल्यानंतर बघू आता काय होते, वाढते नाही वाढत ते माहीत पडेल रिचेकिंगहून आल्यानंतर. तर असा होता माझा आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि कोणाकोणाची मुलं CBSEला आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि कोणाकोणाच्या मुलाला किती % भेटले ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय भीम जय शिवराय आणि बाय बाय.